गत 18 ते 20 मार्च दरम्यान अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील 223 गावातील जवळपास 15,000 हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका बसला आहे. या पिकांच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल प्रशासनाकडून जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना सादर करण्यात आला असून जिल्हाधिकारी हा अहवाल शासनाला सादर करणार आहे. गत 2 ते 3 दिवसापासून सातत्याने वादळी पाऊस सुरू असून त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांचे 33% आत ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांचा पाहणी अहवाल प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. त्यानुसार अमरावती तालुक्यातील 11 गावे, चांदूर रेल्वे 28, धामणगाव रेल्वे 13, धारडी 6, चिखलदरा 2, नांदगाव खंडेश्वर 4, मोर्शी 43, तिवसा 24, अचलपूर 43 तर चांदूर बाजार तालुक्यातील 49 गावांमधील शेतमालाचे नुकसान झाले आहे. यामध्ये गहू, हरभरा, संत्रा, कांदा, आंबा, केळी, भाजीपाला आदी पिकांचा समावेश आहे. सर्वाधिक नुकसान चांदूर बाजार तालुक्यात 6,000 हेक्टर तर सर्वात कमी नुकसान चिखलदरा तालुक्यात 9 हेक्टर क्षेत्राचे झाले असल्याचे अहवालात नमूद आहे. यामध्ये पीक निहाय जिल्ह्यातील नुकसानीचे सर्वेक्षण क्षेत्र हेक्टर मध्ये गहू 2,627.20, हरभरा 136.90, संत्रा 11,888.30, कांदा 434.30, आंबा 2, केळी 62, भाजीपाला 22 आणि इतर पिके 22 यांचा समावेश आहे. विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती.